नमस्कार, आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौकात भिंगर दिवेमळा येथे सख्या छोट्या भावानंच मोठ्या भावाचा खून केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. मयत सोपानमुळे आणि आरोपी शुभम उर्फ बांड्यामुळे यांच्या दोघात रात्री भांडणं झाली. आरोपी शुभम उर्फ बांड्यामुळे यानं सख्या भावाच्या डोक्यात धारधार शस्त्रानं हल्ला केला. सोपानमुळे ह्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र सोपानमुळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण झालं आहे. आरोपी शुभम उर्फ बांड्यामुळे ह्या तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.